मला असं वाटतं का त्यांनी प्रचंड मेहनत केली, अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी हे आंदोलन चालू ठेवलेलं आहे आणि लोकांचा विश्वास त्यांच्यावर आहे. या सगळ्या आंदोलनामध्ये काही अपवादात जे काही गोष्टी घडतात त्या जाणीवपूर्वक त्याला वेगळं वळण लागावं असं काही लोक करतच असतात, त्याला आपण बळी पडू नये एवढीच विनंती आहे. मला वाटते का एका व्यक्तीवर कोणावर आरोप करून आपण त्या आंदोलनाची दिशा बदलली तर ते चुकीचं होईल. आम्ही त्यांच्यासोबतच आहो, पण मला असं वाटतं का त्यांनी एकदम एवढ्या टोकाची भूमिका घेऊ नये, कारण एवढ्या महिन्याची मेहनत, एवढ्या लोकांचा विश्वास आणि मुद्दामून आपण असं पाहतो आहे का याला वेगळं वळण लागावं असं काही शक्ती काम करत आहे, त्या शक्तीचं बळी पडू नये एवढंच मला असं वाटतं. आणि एक त्याचा कुठला पुरावा गिरावा सहित सगळं घेऊन माहीत पडलं तर निश्चितच ते समोर येईलच ना. पण आपण कुठल्याही प्रकारची अर्धी अधिक माहिती घेऊन जर अशा पद्धतीनं समोर गेलो तर त्याचे परिणाम समाजावर पडेल. आणि त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो मागे घ्यावा अशी माझी विनंती आहे. लोकांचं मत पण तेच आहे का आपण तिथे गेल्यापेक्षा अधिक काही लोकांची बैठक घेऊन काय निर्णय घेतला पाहिजे, समोर कसं गेलो पाहिजे हे त्यांनी ठरवलं पाहिजे. आणि एवढ्या मेहनतीला त्यांना कुठं बाधा येऊ नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. देवेंद्र फडणवीसांना माझा जीव घ्यायचा आहे, त्यामुळे मी सागर बंगल्यावर जाऊन माझा जीव घेतो अशी भूमिका जरा घ्यायची आहे आता. मला वाटतं अशा टोकाची भूमिका घेऊ नये. अखेरी कोणाचा जीव महत्वाचाच आहे, देवेंद्रजीचा असू दे का जरांगे पाटलांचा असू दे. आपण जीव घेण्यासाठी हे आंदोलन उभं केलं नाही, देण्यासाठी पण केलं नाही. मला वाटतं याच्यातून चांगला मार्ग, अधिक कसा चांगला मार्ग काढता येईल याच्यासाठी अधिक आम्ही उद्या परवा काय प्रयत्न करता येईल ते आपण करू. पण मला वाटतं जे घेतलेली एकदम टोकाची भूमिका जरांगे पाटलांनी थांबवावी. आता बारसकरचा प्रहारचा विषय संपलेला आहे, त्यांनी सुद्धा मी बारसकरांना पण विनंती करतो का एकदम व्यक्तिगत आरोप करून एखादं आंदोलन कुठेतरी चिघळण्याचं काम त्यांनी करू नये. जे काय असेल जेव्हा एखादं कोणी आंदोलक असतं त्यांच्या भावना अतिशय आक्रमक असतात आणि त्यावेळेस कोणी जाणीवपूर्वक त्यांना कसं डिवचण्याचा प्रयत्न होत असेल तर ते चुकीचं आहे, त्यांनी थांबवावं अशी मी त्यांना विनंती करतो. ते मला माहीत नाही, पण असं होणार नाही. असं कोणी केलं असेल तर त्याला तो सजा भोगणारच. नाही, मला वाटतं ते खूप त्यांची उंची खूप मोठी, त्यांनी प्रचंड मोठी उंची उभी केलेली आहे. ते आता फक्त एका गावापुरते नाही तर त्यांच्या मग करोडो लोकांचा विश्वास आहे आणि त्यांनीच असं हतबल होऊन डायरेक्ट तिकडे जावं हे चुकीचं आहे. मला वाटते त्यांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा.